नमस्कार। आपण वृक्षारोपणामध्ये देशी झाडे लावा आपण असं प्रत्येकजण आज म्हणतोय। याला कारण असे आहे की हे आहे काटेसावर। ॲक्च्युली हे झाड इतकं उत्कृष्ट आहे आणि सौंदर्य तर वाढवतंच, आयुर्वेदिक दृष्टिकोनातून माणसाला उपयोगी आहे आणि या आणि त्याचबरोबर पक्ष्यांनासुद्धा तेवढंच उपयोगी आहे। यामध्ये साधारणतः जी फुलं येतात त्या फुलांचं सुद्धा आपण सेवन केलं तर नक्कीच त्यापासून माणसाला तर फायदे आहेतच। त्या फुलांपासून त्यातला मकरंद पिण्यासाठी साधारणतः वाचनामध्ये माझ्या असं आलं की 56 प्रकारचे त्याच्यावरती पक्षी ते मकरंद पिण्याकरता येतात। आणि असं झाड आहे, या फुलांपासून याचा आयुर्वेदिक फायदा माणसाला तर होतोच, पक्ष्यांना बी होतो। एक मित्र एक वृक्ष या ग्रुपने आत्तापर्यंत शेकडो काटेसावरची झाडं लावलेली आहेत, होती जगवलेली आहेत। आत्तापर्यंत लावलेल्या काही झाडांना फुलं येऊन गेलेली आहेत आणि त्या फुलांचा प्रत्यक्षात आम्ही पाहिलेले आहेत की भरपूर पक्षी याच्यावरती येतात। आणि माझा आवडता जो सूर्यपक्षी आहे, लहान आहे, छोटा आहे, आणि यातला मकरंद पिताना तो जाग्यावरती पंख हालवून जाग्यावरती उडून तो मकरंद पितो। तर आपण सुद्धा पक्ष्यांसाठी माणसांसाठी भविष्याच्या दृष्टिकोनातनं काटेसावर झाडे लावावीत। आणि आपण म्हणतोच ना किंवा सौंदर्याकरता कोणतं झाड लावावं जेणेकरून त्याला फुलं चांगली येतील, तर याला फुलं पण भरपूर प्रमाणावरती येतात, त्यामुळे सौंदर्य तर परिसरातलं वाढतंच वाढतं, त्याचबरोबर आयुर्वेदिक दृष्टिकोनातनं झाड बी फायदेशीर आहे, पक्ष्यांना पण आहे, प्राण्यांना पण आहे आणि माणसांना पण आहे। तर आपण देशी वृक्षांवरती भर देता देता त्याच्यामधील पक्ष्यांना जी फायदेशीर झाडं आहेत त्याच्यामध्ये मगारा आहे, पळस आहे, काटेसावर आहे, तुती आहे, ही पक्ष्यांना फायदेशीर उपयुक्त झाडं आहेत, ती लावा, जतन करा, मोठी करा। कारण की आता ही झाडं अशी दुर्मिळ होत चाललेली आहेत, फार कमी प्रमाणावरती दिसतात। तर आपणाला विनंती करतो की आपण सुद्धा काटेसावर लावा, मोठं करा। धन्यवाद।